चूक म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या आजच्या भागामध्ये लक्ष्मी ही मोरपिसवाल्या आंटीला शोधण्यासाठी निघालेली असते तर रस्त्यावरती राहुल हा गौरीसोबत दादांचे औषधं आणायला जात असतो तेवढ्यात राहुलला शालिनीना फोन केलेला असल्यामुळे राहुल हा त्याच्या मोबाईलवर बोलत असतो तर लक्ष्मीचे लक्ष गौरीकडे जाते तेव्हा लक्ष्मी गौरीला हाका मारत म्हणते की मोरपीसवाली आंटी तेवढ्यातच राहुल त्याची गाडी चालू करून तेथून निघून जातो तर लक्ष्मी त्यांच्या पाठीमागे पळत असते तेवढ्यात समोरून एक बाईकवाला लक्ष्मीच्या दिशेने येतो तर त्या बाईकची छोटीशी धडक ही लक्ष्मीला लागते आणि लक्ष्मी खाली पडते तेव्हा तो माणूस लक्ष्मीला सावरत म्हणतो की कुणाची आहे ही छोटी मुलगी आणि हिच्या आईबापाला अक्कल नाही का तर शेजारचे लोक म्हणतात की तिच्यासोबत कोणीच दिसत नाही आहे तेव्हा पोलिसाला फोन करायचा का तेवढ्यात रोही ही तिथे येते तेव्हा लक्ष्मीला बघून रोहीला मोठा धक्का बसतो आणि रोही लक्ष्मीला म्हणते की लक्ष्मी उठ ना हे बघ मी आले तर इकडे शालिनी तिच्या वाड्यात तिच्या पप्पांना फोन करून बोलत असते तेव्हा शालिनीच्या मोबाईलला नेटवर्क येत नसते तेव्हा शालिनी ही पप्पांबरोबर बोलण्यासाठी बाहेर येते तर तेवढ्यात जयदीप हा वाड्यासमोर त्याच्या गाडीतून येतो तु। आणि त्याच्या गाडीतून उतरत वाड्याकडे जाऊ लागतो ते तेवढ्यातच जयदीपला रुहीचा फोन येतो आणि रुही, रुही जयदीपला सांगते की जयदीप लक्ष्मी सापडली तिचा ॲक्सिडंट झाला आहे ते ऐकून जयदीपला मोठा धक्का बसतो तर जयदीप म्हणतो लक्ष्मी बरी आहे ना तर रुई म्हणते की ती बेशुद्ध पडली आणि मला काहीच समजत नाही आहे तेव्हा तू ताबडतोब इकडे मी तुला लोकेशन पाठवते तेव्हा जयदीप म्हणतो हो मी लगेच आलो असे म्हणत जयदीप त्याच्या गाडीत बसतो त्याच वेळेस इकडे शालिनी तिचा फोन बंद करते तर शालिनीला समोर जयदीपची गाडी दिसते पण त्याचवेळेस जयदीप तेथून निघून जातो तर शालिनीला थोडासा डाऊट आलेला असतो पण शालिनीने जयदीपला बघितलेले नसते इकडे दादा आणि माई त्यांच्या रूममध्ये बोलत असतात तर माई विचार करत बसलेली असते तेव्हा दादा म्हणते की मालकीनबाई कशाचा एवढा विचार करते तेव्हा माई म्हणते काही नाही आज मी गौरीच्या भविष्याचा एक मोठा निर्णय घेतला तर माई म्हणते की गौरीने हे असं किती दिवस एकटं भूतकाळात बुडून आहे तेव्हा आता दादा म्हणतात की असं काय बोलताय आज मालकीनबाई तुम्ही तेव्हा माई म्हणते की जयदीप येणार या आशेने खोटी आशा धरून बसली ती गौरी आणि आता जयदीप कधीच येणार नाही तेव्हा दादा म्हणतात की तुम्ही खात्रीने कसे बोलू शकता हे तेव्हा माईला सिक्युरिटीने सांगितलेले आठवते आणि ती रोही जयदीपची बायको असल्याचे सिक्युरिटीने माईला सांगितलेले असते तर माई म्हणते की मला वाटतंय जयदीप आता येणार नाही तर माई म्हणते की सहा वर्ष झाले आता जयदीप काही परत येत नाही आणि मी मोठा निर्णय घेतला तोसुद्धा तुम्हाला लवकरच कळेल इकडे जयदीप आणि रुही लक्ष्मीला ॲडमिट करतात तेव्हा डॉक्टर लक्ष्मीला तपासतात आणि म्हणतात की एवढे काही झालेले नाही तिला मानसिक धक्का बसला थोड्या वेळाने सुद्धीवर येईल ती तेव्हा जयदीप म्हणतो की आम्ही तिला पुण्याला घेऊन जाऊ शकतो ना तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही या अवस्थेत तिला ताप सुद्धा येऊ शकतो तेव्हा तुम्ही तिला प्रवासात घालू नका तेव्हा डॉक्टर म्हणतात की ती बरी होईपर्यंत आता तुम्ही इथेच थांबा आणि डॉक्टर लक्ष्मीला देण्यासाठी औषधी दे लिहून देतात तर जयदीप हा लक्ष्मीकडे बघून रडत असतो इकडे शालिनी ही देवकी आणि मल्हारसोबत बसलेली असते तेवढ्यातच दादा हे खोकत खोकत तिथे येतात तेव्हा मल्हार दादाला पाणी देतो तर तेवढ्यात राहुल आणि गौरी तिथे येतात तर राहुल म्हणतो की आज सर्व एकत्र कस काय जमले तेव्हा देवकी म्हणते जमले नाही जमवलंय आम्हाला तेव्हा माई म्हणते की तिने नाही जमवले मी जमून आणलय असे म्हणत माई समोर येते तर शालीनी म्हणतो आलोय आता आम्ही बोला मग तुम्ही तेव्हा माई म्हणते हो तर माई म्हणते की आज मी खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आता मला सर्वांना सांगायचा आहे तेव्हा माई म्हणते की हा निर्णय मी खूप विचार करून घेतलेला आहे आणि आज सहा वर्ष झाले जयदीप त्याच्या मुलीला घेऊन निघून गेला तर माई म्हणते की त्यानंतर जयदीप आणि ते बाळ अपघातात दगावलंय तेव्हा गौरी म्हणते की माई तुम्ही काय बोलता तुम्हाला समजतंय का तर गौरी म्हणते की जयदीप जिवंत आहे तेव्हा माई म्हणते हा तुझा भ्रम आहे आणि त्याला जर यायचं असतं ना तर इतक्या दिवसाचाच तो आला असता तर गौरी म्हणते की तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय का तर माई म्हणते की गौरी यापुढे मी तुला जयदीपच्या आठवणीत बुडताना बघू शकत नाही तेव्हा गौरी म्हणते की कोण म्हणतंय आहे मी त्याच्या आठवणीत बुडाले तर माई म्हणते की मी तुझी आई आहे आणि तुझं आयुष्य घडवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे तेव्हा तू तु, तुझ्या आयुष्यातून जयदीपला आता काढून टाक असे माई गौरीला सांगते तर माई म्हणते की आज मी खूप मोठा निर्णय घेतला मी गौरीचं दुसरं लग्न लावून देण्याचा हा निर्णय आहे ते ऐकून शालिनी दादा आणि देवकी राहुल सोबत सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा गौरी माईसमोर येत म्हणते की माई मला वीज द्या पण असा निर्णय घेऊ नका माझा जयदीप आणि माझी लेख पुन्हा येणार माझ्यावरती विश्वास ठेवा तर माई म्हणते की माझा निर्णय झालाय आणि तो आता बदलणार नाही तर गौरी म्हणते की माई मला हे जमणार नाही तर माई म्हणते की गौरी तुला जमवावं लागेल आणि आम्ही दोघे तुला काय आयुष्यभर पुरणार आहे का तेव्हा एखादी चांगली सोयरीक बघून तुझं लग्न लावूनच द्यावे लागेल ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसलेला असतो तर राहुल खूप खुश झालेला असतो तर असे म्हणत माई तेथून निघून जाते तेव्हा मल्हार हा गौरीजवळ येत म्हणतो की गौरी माई हा तुझा भाल्याचाच विचार करते म्हणूनच तुझ्या भाल्यासाठी त्यांनी हे हो सगळ्यांच्या मनातला निर्णय घेतला इकडे जयदीप हा रोहीला म्हणतो की लक्ष्मीला मी कोल्हापूरमध्ये आणले ना खूप मोठी चूक केली आणि ते लोक पुन्हा लक्ष्मीच्या जीवावर उठले तेव्हा रुई म्हणते तू पुन्हा तेच तेच का बोलतोय तर जयदीप म्हणतो की त्यांना कुठून तरी नक्कीच कळाले असेल की लक्ष्मी ही माझी मुलगी आहे तेवढ्यात इकडे लक्ष्मी शुद्धीवर येते आणि म्हणते बाबा तर जयदीप लक्ष्मीजवळ येतो तेव्हा लक्ष्मी म्हणते की बाबा मला त्या मोरपीसवाल्या आंटीला भेटायचं आहे तेव्हा जयदीप लक्ष्मीला छातीशी कवटाळतो तर इकडे गौरी ही रडत असते तेवढ्यात शालिनी गौरीकडे बघत म्हणते की गौरीचे आज चक्क तीन तीन लग्न व्हायला आहे आणि इथे एक लग्न होण्याची मुश्किल आहे तेव्हा देवकी म्हणते तीन कसे तर शालिनी म्हणते ॲक्च्युली चार ग पहिलं तुझ्या भावाबरोबर होणार होतं पण झालं जयदीप बरोबर आणि तेही जयदीपसोबत दोनदा झालं आणि आता हे चौथ्यांदा आहे म्हणजे या पोरीची खूप मज्जा आहे बाबा असे शालिनी गौरीकडे येत म्हणते तेव्हा शालिनी म्हणते की आता गौरी पुन्हा नटणार हे घर पुन्हा सजणार आणि पुन्हा गौरीला हळद लागणार आणि मग तुझ्या गाळ्यामध्ये पुन्हा एकदा माळ पडणार तेव्हा शालिनीचा हात झटकत गौरी म्हणते की मी हे होऊच देणार नाही तेव्हा शालिनी म्हणते की तुझ्या आता आईची ही शेवटची इच्छा तरी तू पूर्ण कर तेवढ्यात राहुल म्हणतो की ताई एवढा सुंदर आणि सोज्वळ मुलगा असताना तुला दुसरा बघायची काय गरज आहे तेव्हा शालिनी म्हणते हा तर लईच उतावळा झाला आहे तर इकडे माई ही गौरीच्या खोलीत येते आणि जयदीपचे सर्व फोटो गोळा करून ते फाडून टाकते आणि त्यावर राखेल ओतून ही काढी लावते तर गौरी ही मध्ये पडू लागते तेव्हा माई आम्हाला गौरीला धरण्यासाठी सांगून त्या फोटोला काढी लावते तेव्हा गौरी माईसमोर येत म्हणते की तुम्ही ते फोटो किती जरी जाळून टाकले तरी जयदीप अजून बी माझ्या मनात आहे त्याचं काय कराल तुम्ही आणि मला खात्री आहे की माझा जैदी परत येणार तर माई म्हणते की आता त्या द जयदीपला तू कायमचा विसर तो काही परत येणार नाही आणि आता मी तुला सांगितलंय तू तु पुन्हा तुझ्या तोंडातून तुण जयदीपचं नाव घ्यायचं नाहीस असे माई गौरीला बोट करत सांगते तर इकडे कॅम्पमध्ये रुई ही मोरपीस घेऊन बसलेली असते आणि म्हणते की मला त्या मोर्पिसवाल्या आंटीनेच गाणं शिकवलं आहे तर रुही रुखुमाई चालवते पंढरीचा कारभार हे गौरीने म्हटलेले गाणे म्हणू लागते तेव्हा जयदीपला ते गाणे ऐकून लक्ष्मीला डान्स शिकवणारी आणि ती मोरपीसवाली आंटी दुसरी तिसरी कोणी नसून गौरीच असल्याचे आता जयदीपची खात्री होते तर इकडे राहुल हा गौरीकडे येत म्हणतो की आता तुझे आणि माझे लग्न होणार आणि ते कोणीही आता बदलू शकत नाही तर आता इकडे मोरपीसवाली आंटी म्हणजे गौरी हीच लक्ष्मीची आई असल्याचे आणि ती लक्ष्मीला भेटल्याचे जयदीप समोर आले आहे तेव्हा आता जयदीप लक्ष्मी आणि गौरीची कशी भेट घडून आणतो हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा